महापौर श्री कांचना यन्नम यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात सुवर्ण सिद्धेश्वर मंदिराचं कौतुक करण्यात वेळ घालवत 5000 कर्मचाऱ्यांचा अपमान केला अशी टीका कामगार नेते अशोक जानराव यांनी केली. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर सोलापूरवासियांना उद्देशून भाषण करताना महापौर श्री कांचना यन्नम म्हणाल्या होत्या की सिद्धरामेश्वरांच्या सुवर्ण मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू असून त्यामुळं सोलापूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. मात्र इकडं पालिकेच्या 5000 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा असा शासनाचा आदेश प्राप्त असताना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव देखील मंजूर झालेला असताना आकृतीबंधाचा विषय अंमलबजावणीअभावी प्रलंबित आहे. अशा धोरणात्मक विषयावर ठोस असा निर्णय घेणं महापौरांनी अपेक्षित असताना महापौरांनी सुवर्ण सिद्धेश्वर मंदिराच्या कौतुकाचाच वेळ घालवला अशी टीका कामगार नेते अशोक जानराव यांनी केली. वास्तविक पाहता कामगार कर्मचारी त्यांच्या जीवावर आपण या सोलापूर शहराचा चेहरा आणि मोहरा बदलून टाकत असतो. त्या कामगार कर्मचाऱ्यांच्या पदरात काय दिले हो तुम्ही? काहीही नाही. जे ठराव करून पास झालेले ठराव झालेले आहेत त्या ठरावाप्रमाणे नुसतं राज्य शासनाची तुम्हाला मंजुरी घ्यायची आहे, ती पाठवायला सुद्धा तुम्हाला वेळ नाही. आणि बाता मारता वेगवेगळ्या पद्धतीच्या हे काय बरोबर नाही. काल 26 जानेवारीला केलेले भाषण महापौरांनी ते आम्हाला अजिबात मान्य नाही. कुठल्याही कामगाराला ते मान्य झालेलं नाही. अशा पद्धतीचा आम्ही त्या भाषणाचा निषेध व्यक्त करतो. आणि येत्या 10 तारखेला आम्ही मात्र सोलापूर महानगरपालिका या दोन्ही प्रश्नासाठी म्हणजेच आकृतीबंध आणि त्याचबरोबर सातवा वेतन हे ताबडतोबीन राज्य शासनाकडे पाठवावं. या कामासाठी आम्ही 10 फेब्रुवारीला संपूर्ण महानगरपालिकेचं कामकाज करणार आहोत.